सकरदरा पोलीस स्टेशन येथे दिनांक 15-11-22 आणि 16-11-22 असे लागोपाठ 2 दिवस 2 घरफोड्या दाखल घरफोडीचे गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये 15-11-22 रोजी जो घरफोडीचा गुन्हा दाखल झाला तो सोळंकीवाडी राणी भोसलेनगर या परिसरात राहणाऱ्या रिस्माकडे झाला होता. त्यांच्या घरातून रोख रक्कम 15,000 रुपये आणि 9,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. तर या गुन्ह्याचा पण तपास आमचा चालू होता. त्याचनंतर सोमवारी क्वार्टर परिसरात एक मोठी घरफोडी झाली. त्याच्यामध्ये जवळपास 133 ग्रॅम सोनं सोन्याचे दागिने हे चोरीला गेले होते. तर गुन्हा मोठा आणि गंभीर असल्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही घटनास्थळावर भेट देऊन हजर राहून बारकाईने याचा तपास केला. तर या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावर आम्हाला एक महत्त्वाचा एक क्ल्यू असा मिळाला की तिथे आम्हाला गुन्हेगाराच्या पायाचा एक ठसा आणि दुसऱ्या गुन्हेगाराच्या चपलेचा ठसा एका भिंतीवर आणि जमिनीवर उमटलेला मिळाला. त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे जे गुन्हे अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये संशयित जे होते त्या परिसरात गुन्हे करणारे यांच्याकडे बारकाईने शोध घेतला. त्याचबरोबर आम्ही परिसरातल्या CCTV-च्या माध्यमाने पण आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यात आम्हाला एक संशयित वाहन याच्यामध्ये दिसून आलं. त्याचा पुन्हा आम्ही आमच्या झोन 4 सायबरच्या किंवा CCTV-च्या याच्यामध्ये मदत करणारे कर्मचारी आहेत दीपक म्हणून दीपक तरेकर त्यांच्या मदतीने आणि आमच्या तपास पथकाचे PSI सावरकर जयेश साडे त्याच्यानंतर निलेश पोराटे कपिल ओमप्रकाश केवलराम आणि इतर WPSI सोळंके मॅडम यांच्या मदतीने तपास केला. तर याच्यामध्ये आम्हाला एका संशयिताला जेव्हा ताब्यात घेतलं आणि त्याच्या बारकाईने चपलेचा ठशांचा अभ्यास केला तर तोच आरोपी या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्याकडून आतापर्यंत आम्ही त्याचा आणि त्याचा अल्पवयीन साथीदार याच्याकडून आम्ही 83 ग्रॅम सोनं या गुन्ह्यातलं जमा केलेलं आहे आणि इतर सोनं त्याचे एक नातेवाईक महिला आहे ती घेऊन पळाल्याचा आम्हाला संशय आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे. लवकरच आम्ही पूर्ण मुद्देमाल याच्यातला हस्तगत करण्याचा आमचे प्रयत्न चालू आहे.